मी काय म्हणते ताई, हे घड्याळ मी तुमचं बॉक्स मधून काढून घातलं बरं का? तर कोणी सांगितलं होतं शहाणपणा करायला? मला लगेच माझं नवीन घड्याळ घेतलं बी घातलं बी अहो मी विचारलं नाही, शॉपिंग करायला चालली तर मग म्हटलं घालावं आजच्या दिवस. काय नाही खोकं ठेवून येते मी पहिले. कसं काय त्याच्यामध्ये दाखव? काय नाही दाखव ना, स्वतःच्या वस्तूला पण ठेवशील माझ्या बरं घालते. अहो त्याच्यात तुमचं घड्याळ होतं म्हणून ते काढलं. मी काय म्हणते ती म्हटलं जाऊ आता दिवाळीची खरेदी बिरेदी करू, कपडे विकडे आणू, तर मग जायचं का उद्या आपण दोघी? उद्या का? आता मी ना इकडे चालले पार्लर मध्ये. मम्मी पण येते बरोबर पार्लरला, मला पण केस बिस कापायची. राहिले का ते एवढे तर राहिले ना. मग काय झालं ते कटिंग केलं का एवढेच राहतील आता? ओके काय प्रॉब्लेम नाही. करायचीच का बरोबर? मग करायचीच बरोबर. गिरीच पाहिजे तू कशी करते माझी बरोबर तशी मला गिरीच पाहिजे. बरं मी काय म्हणते उद्या कपडे घ्यायला जायचं तर मग बोनस झाला का? नाही ना अजून दिलाच नाही नवे बोनस. आता एवढी दिवाळी तोंडावर आली तरी म्हणता बोनस नाही झाला. काही कशाचं बोनस आणि कशाचं काय, अजून काही जमा नाही झालं. झाला असेल तुमचा बोनस? नाही झाला. मला ते बाय तर म्हणे तुमच्या कामावरच्या. अगं माझं ते बँकेचं अकाउंटच बंद पडलं, सगळं ऑफिस मधल्या सगळ्या लोकांना दिलं मलाच नाही भेटलं. पहा आता मग पोरस असेल त्याच्यात बसतील ते म्हणतात किती वाजून आले पावसाची. उद्या पाऊस बी दिवस राहिला तर मग काय कपडे आणू? दिवाळीचे 2 दिवस आधी जात आहे आणि मला यावेळेस बघा प्रस सहित चप्पल सहित सगळं सामान घ्यायचं बरं का? अगो पण माझी वाट पाहण्यापेक्षा तुझ्या नवऱ्याला सांग त्यांच्याकडून घे पैसे जाय ना. माझ नवरा म्हणे पाऊस यायचे आता सगळे पैसे राहतील तो म्हणे. मी मग ते त्यांच्याकडनंच घ्यायचे जायचं म्हणे. अगं पण त्यांचाच पगाराचा पत्ता नाही बाकीच माहिती घाला मला घेऊन त्यांना फोनच लावते. मी 1 रुपया दिला नाही माझ्या तर काय भाऊ द्यायच्या पगार द्या म्हणे. भाभीचा बोनस झाला असेल भाभीच्या आण म्हणे. आता भाभीच्या भाभी तो तसं खजाना काढलेला आहे बरं. चल भाभीजवळ पैसे आहे का म्हटले पार्लर जायचे? 500 रुपये आहे. 500 रुपये 400 रुपये ती कटिंग मध्येच घेईल. 400 माझी कटिंग होऊन जाईल त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. सर मला तर पाहिजे ना. आता तुझं काय माहिती उद्या बिदा करणार मग तू तुझ्या नवऱ्याजवळ पैसे घेऊन जाय. नाही नाही मला नाही माहिती बाकी मला काय गरज नाही. मला ते 500 रुपये सांगा नाही तुझ्या घरी घेऊन जाय म्हणून तुला भांडे करायला. पैसे माझे कटिंग तुला करायला देऊ आणि मी उद्या करू काय गरज पडली. मग तुम्ही पगार घेता ना माझ्या नवऱ्याचा मग द्या ना आता मला. त्याच्याकडून घे पैसे तू आधी. त्यांच्याकडे मागले कोणत्या भाभीकडे सगळे पैसे पण नाही ना दिले त्यांनी माझ्याकडे. तिने बी असं तुम्ही दाबून दाबून ठेवतो दुसरीकडे मला माहिती ना पैसे सेव्हिंग करावं लागतील. पण म्हणजे ते खर्च करते तर करा ना माझ्यासाठी. आणखी गेल्यावर उपयोग आहे काही? आता सण सुद्धा आले पोरांना कपडे घ्यायचे 10-1000 रुपये तरी लागणार. एवढे काही सारे गल्ल घ्यायचे कपडे 10000 रुपये म्हणजे आता पोर मोठे मोठे झाले त्यांचे 2-2500 रुपये ड्रेस बसतात. मी 2-2500 रुपये देणार होते त्याच्यामध्ये गनु दिदी रियांश झबले आणायचे का? छोटे छोटे झबले आणायचे कपडे होतील म्हटलं आणि ती गेलेला 3 साड्या पण घेऊ म्हटलं. अहो ते काही झबले टोपला आणायचे का 2 महिन्याच्या पोराचं? अगं इथं कोणाला माहिती आहे 500-500 रुपये साड्या आणायच्या आणि सांगायचं सेलमध्ये जायचं का बघ किती सेल लागले सगळ्या बायांना सांगू आम्ही 2-2000 रुपये साड्या आणल्या म्हणून. कोणी तर पाहिला येडे का बाया येडे बायांना सगळं कळतं आजकाल. आता आजकाल ऑनलाईन शॉपिंग कोण आपल्याला विचारायला? मी म्हणते पैसे आपले साड्या आपल्या कोणते कमाई का आपल्या? मी नाही 500-500 रुपये साडी मला चांगली पाहिजे. मग तुझी साडी कॅन्सल. मी मला मम्मी ना दोघे नाम दीदी म्हणते मला चांगला ड्रेस घ्यायचा ते परत जीन्स घ्यायचे टॉप घ्यायचे तिलाच 2-3000 रुपये लागेल. मग जाय ना तू घेऊन ये ना तू जाईन तिच्या बरोबर देते मी 500 रुपये देते. नाही नाही 10-1000 रुपये द्या. एवढे काय 4 पोर आहे आणि साड्यांचे वेगळे द्या. आता मला आहे ना कुठेतरी जाऊन जीव द्यावा लागल दुसरं काही नाही करावं लागणार. जीव घेऊ नका देऊ तुम्ही आता नका देऊ. आता पाहिजे खायचं पडलं फराळाचं खायचं नवीन कपडे घालायचे मग म्हणा जीव द्या. मग मी जीव द्यायला तुम्ही जीव दिला आम्हा संस्कृत करत नाही करता नाही आला. चांगलं वाटतंय माझ्या हातात बघू बसलं मीच घेते घड्याळ. काही गरज नाही मी आणलेलं आहे ते मी घालत ते आजचे दिवस घालू द्या ना. आजचे दिवस घाल नवीन वस्तू आणले तिचं पहिले कोण घाटा विचार हाताने झालं पाहिजे. मग एकटायला मागवतो दोन मागत जा ना. मग कशाला पण प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीत वाटा झालाच पाहिजे का? आता मी पण वापरले 1 दिवस तुम्ही 1 दिवस मी. मला ऑफिसला लागतं ते रोज घालून द्यायला म्हणून मी मागवलंय. तुला काय तू घरातच राहते संध्याकाळी मी स्वयंपाक करताना घालून घेत जाईल. मग पडलं तुम्ही स्वयंपाक करताना घड्याळ कोणी घातलं होतं का तिथं? मग तुम्ही मला घेऊन द्या ना घड्याळ.
नाटक उद्या शालिमारला गेलो का ती घेऊन देते रस्त्यावर म्हणजे गाडीवरती नाही रस्त्यावर असं ब्रँड कुठे आहे किती छान आहे पाहणं मस्त 100 रुपयाला आहे ती घेऊन देते माझ्या हाताला किती सूट होत मी लगेच हाऊस आहे ना मग स्वयंपाक करताना घालन भांडे घासताना बी घास घाल चालेल मारा हे घडे कपडे तू त्यांना बी घातलं तरी चालेल मला आवडलंय घडे मीच घेणार आहे आणि तुम पुढे 2 वस्तू मागवत जा आणि जरा माझा विचार करत जा ना 2 वस्तू मागवत जा दे मला उशीर होतोय पटकन सकाळी मारते मी आता जाय ती काय माझ्या घरची पाहत वाली का आधी माझ्या मैत्रिणी तिला फोन लावते मी जाय द्या ते सण असू त्याचे जरा तोंड बिंड जरा पेशंट ऑनलाईन मारायचे मला तू जाय तू ऑनलाईन मी तिला ऑनलाईन मारून देते जाय तू मग तिला म्हणजे येगळ्या तुझ्याकडे राहू दे सकाळी घेऊन जाते मी तिला फोन लावते तू जाय फोन करते मग ती म्हणते डायरीवर करता येते मी करत नाही माझं म्हणते तुला केसेस कापायचे फेशियल बी करायचे हा फेशियल बी मग 1000-2000 रुपये लागतात मी सांगते तुला फोन लावते मग फोन लावते तिला का पार्लरवाडीला फोन लावते तिला सांगते 100 रुपयाची किट आहे ना म्हणत फेशियलची ती घे आणि तिला सांग 1000 रुपयाची फेशियलची किट आहे तू जाऊ पहिले दिलदार आहे तिला असं सांगते फोन लावून 1000 रुपयाची फेशियलची किट आणि 500 रुपये केसाचे असे 1500 रुपये झाले म्हणून आणि त्या पार्लरवाले 200 रुपये देते आणि तिला सांगते 1500 रुपये किती घेतले म्हणून माझ्याकडून तिला असंच करते भांबी